विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एम एस बी टीकडून जी री एक्झाम होणार आहे त्याचे हॉल टिकेट्स आणि एक्झाम सेंटर स्टुडंट्सला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ऑनलाईन एम एस बी टीची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन एनरोलमेंट नंबर आणि किंवा सीट नंबर ह्यातलं जे त्यांच्याकडे अवेलेबल असेल किंवा उपलब्ध असेल ते टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे टाकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमचं एक्झाम सेंटर कुठलं आहे आणि तुमचं जे सब्जेक्ट्स ॲक्च्युली रिएक्झामसाठी तुम्ही देणार आहात ते ॲक्युरेट आलेले आहेत का हे चेक करणं काम विद्यार्थ्याचं आहे म्हणजे सेंटर जर तुमची मागची एक्झाम जी, जी, जी समोरची एक्झाम तुम्ही दिलेली होती तुमच्या कॉलेजमध्ये झालेली होती पण आता संस्थेने किंवा एम एस बी डीने काय केलेलं आहे हे कनेक्टेड इन्स्टिट्यूट्स एकत्र केलेले आहेत म्हणजे विद्यार्थी संख्या ही कमी असल्याकारणानं तर जे सेंटर्स चेंज केलेले आहेत म्हणजे जवळ जे विद्यार्थ्याला कन्व्हिनियंट असेल कॉलेजच्या जवळच्या अंतरावरचं सेंटर त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे तर ते सेंटर बरोबर आलेलं आहे का कुठल्या सेंटरवर तुमची एक्झाम आहे आणि तुम्ही जे सब्जेक्ट्स देणार आहात फेल झालेले ते सब्जेक्ट्स आलेले आहेत का हे चेक करणं काम विद्यार्थ्याचं आहे तुम्ही ते एंटर करू शकता मी इथं एक एक्झाम्पल म्हणून एक नंबर टाकतो हा नंबर टाकल्यानंतर बघा इथं तुम्हाला हा नंबर मिळेल नंबर टाकल्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट्स किंवा कॉलेजचं नाव आणि सेंटर कोणतं आहे हे सगळं तुम्हाला ह्यामध्ये ठिकाणी दिसतं आहे बघा आता ह्या विद्यार्थ्याला सेंटर जे आहे ते कराड दिसतं आहे आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड इथे ती एक्झाम होणार आहे आणि सब्जेक्ट्स पी सी टू डी एस बी अशा पद्धतीचे सब्जेक्ट्स त्याला दिसत आहेत तर ह्याचं प्रिंट विद्यार्थ्यांनी काढून घ्यायची आहे आणि कोणतं सेंटर आलेलं आहे आणि किती वाजता एक्झामला जायचं आहे हे कन्फर्म करून घेणं काम विद्यार्थ्याचं आहे काही डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा हॉल हॉलटिकीट्स आणि एक्झाम सेंटर हे उपलब्ध झालेले आहेत कसं डाउनलोड करायचं ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे थँक्यू सो मच